व कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जयंती सप्ताह याचं संयुक्तपणानं आयोजन केलेलं आहे। त्यानिमित्तानं या वर्षापासूनच आपण महाविद्यालयामध्ये कर्मवीर जयंतीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी विचारांचा जागर करण्यासाठी म्हणून कर्मवीर व्याख्यानमाला सुरू करीत आहोत। आणि त्या कर्मवीर व्याख्यानमालेतील पहिलं व्याख्यान आज होत आहे सत्यशोधक समाज व रयत शिक्षण संस्था या विषयावर। आणि हे व्याख्यान देण्यासाठी आमचे मित्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्या परिषदेचे ज्येष्ठ सदस्य, अहमदनगर महाविद्यालयातील मराठी विभाग व मराठी संशोधन केंद्राचे समन्वयक व प्रमुख आणि गेली 15 वर्ष ज्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी या विषयाचा अभ्यासक्रम तयार करत असताना सातत्यानं एक वेगळी अशी भूमिका निभावली गेली आहे असे प्राध्यापक डॉक्टर सुधाकर शेलार आज या ठिकाणी प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित आहेत। मी महाविद्यालयाच्या वतीने आपल्या संकुलाच्या वतीने त्यांचं खूप खूप स्वागत करतो। त्याचबरोबरीनं आपल्या रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य आणि महाविद्यालय विकास समितीचे ज्येष्ठ सदस्य आदरणीय अंबादाजी पिसाळ उर्फ बाप्पाजी हे या ठिकाणी अध्यक्ष म्हणून भूमिका निभावित आहेत, मी त्यांचंही महाविद्यालयाच्या वतीनं खूप खूप स्वागत करतो। तसंच आज महाविद्यालयातल्या वाणिज्य व व्यवस्थापन विभागाच्या वतीनं होत असलेल्या दोन शॉर्ट टर्म कोर्सेसचं उद्घाटन करण्यासाठी ज्यामध्ये स्टॉक मार्केटिंग आणि एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट हे दोन कोर्सेस जे आहेत त्याचं उद्घाटन करण्यासाठी आमचे दुसरे मित्र सीए आणि प्राध्यापक असलेले प्राध्यापक निखिल गोयल सर हे मंचावर उपस्थित आहेत। आपल्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय सुभाषचंद्रजी तनपुरे हेही या ठिकाणी मंचावर उपस्थित आहेत। त्यांच्या बरोबरीनं या ठिकाणी दत्ताजी नवसे आहेत, त्याचबरोबरीनं ढेरे तात्या आहेत, बाळासाहेबजी साळुंखे आहेत, किरण बैलुमे आहेत, माझे सर्व उपप्राचार्य आहेत, विभाग प्रमुख आहेत आणि तुम्ही सर्व माझे रयत सेवक बंधू आणि भगिनी विद्यार्थी मित्रांनो बंधू आणि भगिनी। 150 वर्षांपूर्वी निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक, भांडणे अनेक कशासाठी असं म्हणत महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली। आणि महाराष्ट्रामध्ये एवढंच नव्हे तर भारतभर सत्य न्याय समता बंधुता याचं एक वादळ तयार सुरू झालं आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर या विचारानं भारावलेले अनेक कार्यकर्ते या चळवळीशी जोडले गेले आणि त्यांनी महाराष्ट्र ढवळून काढला, ज्यामध्ये नारायण मेघाजी लोखंडेंपासून तर मुकुंदराव पाटलांपर्यंत असे अनेक विचारवंत समाजसुधारक आणि कार्यकर्ते या चळवळीला येऊन मिळाले। गतानुगती अशा परंपरेच्या साखळदंडामध्ये बंदिस्त असलेल्या समाजाला मुक्त करण्यासाठी अज्ञान अंधश्रद्धा आणि दारिद्र्याच्या अंधारामध्ये खितपत पडलेल्या समाजाला ज्ञानाच्या प्रकाशात आणण्यासाठी या सर्व दिनीच्या कार्यकर्त्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलं आणि त्यामध्ये एक कार्यकर्ता येऊन मिसळला तो म्हणजे पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील। पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील
हे देखील सुरुवातीला सत्यशोधक समाजामध्ये कार्यरत होते आणि त्यातूनच त्यांनी विचारांचे संस्कार घेतले व सत्यशोधक समाजाच्या 4 सप्टेंबर 1919 रोजी भरलेल्या अधिवेशनात त्यांनी एक घोषणा केली, एक निर्णय जाहीर केला की माझं संपूर्ण आयुष्य मी गोरगरिबांच्या कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या मुलांना शिक्षण मिळावं म्हणून व्यतीत करणार आहे, समर्पित करणार आहे आणि त्यासाठी मी एका संस्थेची स्थापना करीत आहे. पाठोपाठ 4 ऑक्टोबर 1919 त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि गेले 123 आपण पाहतो आहोत की या रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्राला एक नवी दिशा देण्याचं काम, देशाला एक नवी दिशा देण्याचं काम शैक्षणिक क्षेत्रामध्ये ही संस्था करते आहे. खऱ्या अर्थानं समाज बांधायचं काम संस्थेच्या माध्यमातून झालेलं आहे. आज मंचावर उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा संस्थेशी विद्यार्थी म्हणून कार्यकर्ता म्हणून घनिष्ठ असा संबंध आहे. आमचे सर्व शिक्षक कधी ना कधी या रयतेमधून संस्कार घेऊन पुढे आलेले आहेत आणि आज रयत मध्ये संस्कार देत आहेत आणि तुम्ही सगळेच या रयतच्या वटवृक्षाखाली ज्ञानग्रहण करत आहात. या पार्श्वभूमीवर आपण महाविद्यालयामध्ये विचारांचा जागर व्हावा, आपला शारीरिक मानसिक आणि बौद्धिक विकास होत असताना वैचारिक समृद्धी देखील विद्यार्थ्यांमध्ये यावी म्हणून ही व्याख्यान मला सुरू करीत आहोत आणि त्यासाठी आपण यथोचित असा विषय आजच्याच दिवसाच्या पार्श्वभूमीवर ठेवलेला आहे, तो म्हणजे सत्यशोधक समाज आणि रयत शिक्षण संस्था. आणि हे विचार पुष्प गुंफण्यासाठी ज्यांना आपण निमंत्रित केलेलं आहे ते महाराष्ट्रातील एक प्रख्यात संशोधक आहे, अभ्यासक आहे, तत्वचिंतक आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते समीक्षक आहे. सत्याच्या काट्या काळजीनं साहित्याचं आणि समाजाचं संशोधन करायचं काम आणि समीक्षण करायचं काम ते गेली 28 करतायत. खर तर त्यांच्या बरोबरीनं शिकत असतानाच त्यांची ही चुणूक त्यावेळी दिसलेली होती आणि मग अन्याय घडो घडो कोठेही धावून जाऊ आम्ही या व्यक्तीप्रमाणे त्यांनी सातत्यानं जिथं जिथं कुठे अन्याय होईल सातत्यानं जिथं जिथं कुठे असत्याचा अवैध केला सत्याचा अवैध केला जाईल तिथं तिथं ते धावून गेले आपल्या विचारांच्या आणि कृतीच्या माध्यमात. आणि हे करत असताना आपली लेखणी देखील त्यांनी कधीच थांबवली नाही. संशोधन आणि समाज याचं एक नातं जोडून त्यांनी अनेक प्रकारचे लेख, अनेक प्रकारचे शोधनिबंध आणि अनेक प्रकारचे ग्रंथ साकार केले. म्हणजे जवळजवळ त्यांची 10 आज प्रकाशित आहेत, ज्यामधलं एक अत्यंत संशोधनाच्या क्षेत्रात गाजलेलं पुस्तक म्हणजे साहित्य संशोधन वाटा आणि वळणे नावाचं, की ज्याच्या विक्रमी 3 आवृत्त्या निघालेल्या आहेत. आणि दुसरं सत्यशोधक दिनमित्रकार मुकुंदराव पाटील जीवन कार्य आणि लेखन समीक्षा या नावाचं एक पुस्तक की ज्याची महाराष्ट्रानं लेखक दखल घेतलेली आहे, त्याला दीर्घ अशी 25 प्रस्तावना त्यांनी लिहिली आहे. त्यामधून ते आपल्याला सत्यशोधकीय विचारांची गूज राखणारे, सत्यशोधकीय विचारांची पेरणी करणारे ज्येष्ठ अभ्यासक आहेत याची प्रचिती येते. आणि हे सगळं करत असताना आपल्या हाताखाली घडणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी तितक्याच कसोशीनं घडवलेलं आहे, ज्यामध्ये 8 अधिक विद्यार्थी PhD झाले, 12 अधिक विद्यार्थी MPhil झाले आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नव्या पिढीच्या हाती जो अभ्यासक्रम आपल्याला द्यायचा आहे तो मराठी विषयाचा अभ्यासक्रम देत असताना आपल्या विचारांशी तडजोड न करता त्यांनी अनेकांच्या भावनांना देखील विचारात न घेता, म्हणजेच स्वार्थी भावनांना विचारात न घेता त्या ठिकाणी आपली भूमिका ठामपणानं ठेवली आणि अभ्यासक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीचे तयार करायला लावले.
अशा पद्धतीचं एक व्यक्तिमत्व आज आपण या ठिकाणी तुमच्या समोर विचारपुष्प गुंफण्यासाठी निमंत्रित केलेलं आहे. मी महाविद्यालयाच्या वतीनं त्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो. मंचावर उपस्थित असलेल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. आणि आज काहीतरी विचार तुम्ही जे घेऊन जाणार आहात ते विचार जोपासण्याची तुमच्या सर्वांवर जबाबदारी आहे आणि ती तुम्ही निभावाल याची मला खात्री आहे. उद्या महाराष्ट्रातले उद्या एक प्रख्यात व्याख्याते भास्कर ग्रुपमध्ये त्यांनी खूप मोठं काम केलं आणि आज दैनिक लोकमतचं काम करतायत ते मान्य श्री संजय आवटे सर, की जे आपल्या विचारानं सर्वांना भारावून टाकतात, प्रबोधन करतात, जागृत करतात. आम्ही भारताचे लोक या विषयावर त्यांचं व्याख्यान होत आहे आणि परवा आयुष्याला वळण देऊया हा नवतरुण पिढीला छेडणारा विषय घेऊन आपल्याच विद्यापीठाचे माजी कुलगुरू श्री डॉक्टर अरुण अडसूळ सर यांचंही व्याख्यान आणि आपल्या या कर्मवीर जयंती सप्ताहाचा समारोपीय भव्य आणि दिव्य असा समारंभ परवा होतो आहे. या सर्व समारंभाचा तुम्ही श्रोते म्हणून आस्वाद घ्यावा, यामधून काहीतरी नवीन घ्यावं आणि आपल्याही आयुष्याला दिशा द्यावी असं आव्हान करून मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. इतर सर्व प्रतिष्ठित ग्रामस्थ, या तीनही विद्यालयाचे आणि महाविद्यालयामधील शिक्षक वर्ग, समोर बसलेला श्रोतृवर्ग आणि ज्यांनी आत्ताच आपल्या समोर एक सुंदरसं प्रास्ताविक सादर केलं ते आमचे मित्र प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर. खरं तर संजय नगरकर बोलत होते, मी ऐकत होतो आणि मला असं वाटत होतं की यांनी आणखी बोलावं आणखी बोलावं, कारण ते माझ्याबद्दल बरंच बरं बोलत होते. पण हल्ली माणसं एकमेकांबद्दल चांगलं बोलण्याची झाली. त्यांनी प्रास्ताविकामध्ये या व्याख्यानमालेचं जे सुतोवाच केलेला आहे त्या सुतोवाच्याला अनुषंगून त्यांनी मला जो विषय दिलेला तो आहे सत्यशोधक चळवळ आणि रयत शिक्षण संस्था. खरं तर रयत शिक्षण संस्थेमध्ये येणं आणि रयत शिक्षण संस्थेबद्दलच तिथल्या प्राध्यापकांना आणि विद्यार्थ्यांना सांगणं हे त्याचं खूप मोठं अवघड काम आहे. कारण तुम्ही ज्या संस्थेचे विद्यार्थी असता, तुम्ही ज्या संस्थेमध्ये प्राध्यापक म्हणून शिकवत असता, त्या संस्थेचा सगळा इतिहास तुम्हाला अगोदरच ठाऊक असतो. मग ज्या श्रोतृवर्गाला असा इतिहास अगोदरच ठाऊक आहे त्याला जाऊन आपण नवीन काय सांगणार, हा खरं तर हे निमंत्रण स्वीकारताना माझ्यासमोर पडलेला प्रश्न होता. पण मीही रयत शिक्षण संस्थेचाच विद्यार्थी असल्यामुळं म्हटलं चला आपलीच संस्था आहे आणि या संस्थेमध्ये जाऊन कर्मवीरांचं स्मरण करण्याची संधी आपल्याला मिळत असेल. आणि थोडासा एक वेगळा विषय त्यांनी माझ्यासमोर मांडलेला आहे की सत्यशोधक चळवळ आणि रयत शिक्षण संस्था यांचे अनुबंध कोणत्या प्रकारचे होते. संस्था अनेक असतात, अनेक लोक संस्था स्थापन करतात. आजही तुम्हाला गावोगावी अनेक आमदार आणि खासदारांनी स्थापन केलेल्या संस्था दिसून येतील. अगदी व्यावसायिक पातळीवरच्याही संस्था दिसून येतील. प्रत्येक संस्थेचं एक ध्येय, प्रत्येक संस्थेचं एक उद्दिष्ट हे वेगवेगळं असत. रयत शिक्षण संस्थेचं जे उद्दिष्ट आहे आणि कर्मवीर अण्णांच्या समोर जे काही उद्दिष्ट होत, त्यांच्या समोर असणारा जो समाज होता त्या समाजाला शिक्षण द्यायचं आहे. तो समाज अडाणी आहे, गोरगरीब आहे, अज्ञान अंधकारात खितपत पडलेला आहे, त्याला अनेक वर्षानुवर्ष शिक्षणापासून वंचित ठेवलं गेलेलं आहे. अशा समाजाला प्राथमिक शिक्षणापासून माध्यमिक शिक्षणापासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत न्यायचं आहे हे उद्दिष्ट अण्णांच्या समोर होत. अण्णांनी ज्या काळामध्ये प्राथमिक शिक्षणाची पायाभरणी केली आणि प्राथमिक शिक्षणापासून जी सुरुवात केली त्या काळामध्ये अण्णांच्या समकालीन असताना जे विचारवंत आहेत हे विचारवंत
किंबहुना अण्णांच्याही पूर्वीच्या कालखंडामध्ये उच्च शिक्षणाचा विचार करत होते. अण्णांनी सुरुवात केली प्राथमिक शिक्षणापासून, कारण ज्यांनी उच्च शिक्षणापासून सुरुवात केली होती त्या टिळक आगरकरांच्या समोर ज्यांना अगोदरच माध्यमिक शिक्षण मिळालेलं असा वर्ग होता त्यांना त्याला उच्च शिक्षित करायचं होतं. अण्णांसमोर जो समाज होता तो निरक्षर समाज होता, त्याला खऱ्या अर्थाने प्राथमिक शिक्षणाची गरज होती. म्हणून मगाशी नगरकर सरांनी उल्लेख केला की 1919 पासून या संस्थेची अण्णांनी पायाभरणी करायला सुरुवात केली. आता सत्यशोधक चळवळ आणि रयत शिक्षण संस्था याच्या संदर्भातला जो काही अनुबंध आहे तो स्पष्ट करत असताना अगोदर आपल्याला सत्यशोधक चळवळ नीटपणाने समजून घ्यावी लागेल. मी रयत शिक्षण संस्थेच्या अनेक विद्यालयांमध्ये महाविद्यालयांमध्ये जात असतो आणि मला खरंच अभिमान वाटतो. मराठीचे स्वागत गीत रयतेचं गीत सादर झालं त्याच्यामध्ये सुरुवातीचं एक वाक्य आहे की रयतेमधून एक नव्या युगाचा माणूस घडतो आहे. तर फार महत्वाचं आणि फार मोठं वाक्य, नव्या युगाचा माणूस. नव्या युगाचा माणूस म्हणत असताना त्याची लक्षणं कोणती असली पाहिजे, तर ती लक्षणं या सत्यशोधक चळवळीनं मागच्या 19व्या शतकामध्ये सांगून ठेवलेली आहेत. ती अण्णांनी बरोबर हेरलेली होती आणि तशा प्रकारचीच तत्व घेऊन तशा प्रकारचीच मूल्य घेऊन अण्णांनी ही संस्था उभी केलेली आहे. म्हणूनच रयतेमधून खऱ्या अर्थानं नव्या युगाचा माणूस घडतो आहे. नव्या युगाचा विज्ञानवादी माणूस आपल्याला घडताना दिसतो आहे. काय सत्यशोधक चळवळ होती? महात्मा फुल्यांनी जे काही विचारमंथन मांडलं सामाजिक सुधारणा करत असताना दुसऱ्या बाजूला ते एकूण या सगळ्या समाजाची आणि धर्माची चिकित्सा करत गेले. त्यातून त्यांनी जे काही धर्मग्रंथ लिहिले आणि जी काही मांडणी केली त्या मांडणीमधून सत्यशोधक समाजाची स्थापना झालेली आहे. हे सत्यशोधक काय प्रकार आहे? मग त्यापूर्वी महात्मा फुल्यांच्या पूर्वी सत्यशोधन नव्हतं का? होत. पण या सर्वात या संबंध धार्मिक कालखंडामध्ये हे सत्यशोधन दडपलं गेलेलं होतं. आपण थोडस त्या 19व्या शतकाच्या पाठीमागे जाऊन जर बघायला लागलो तर आपल्या लक्षात येतं, जेव्हा कधी माणसाने देवाचा शोध लावला असेल, देवदानवा नरे निर्मिले असं केशवसूत म्हणून गेलेल्या देव आणि दानव या संकल्पनांना माणसाने जन्म दिला आहे, देवाने माणसाला जन्म दिलेला नाही. म्हणून मग गरीबाचा देव गरीब होतो, श्रीमंताचा देव श्रीमंत होतो, शाकाहारी माणसाचा देव शाकाहारी असतो आणि मांसाहारी माणसाचा देव मांसाहारी असतो. कारण देवाचा हा क्रिएटरच माणूस आहे. हे देव नावाचे कल्पना एक संकल्पना त्याने शोधल्यानंतर आणि त्याच्या समोर तो त्याचे ऋणातून मुक्त होण्यासाठी काही एक भक्तीचा मार्ग अवलंबायला लागल्यानंतर हा सुरुवातीचा काळ आहे तो यज्ञ संस्कृतीचा आहे. आणि मग या यज्ञ संस्कृतीमध्ये मध्ये पुरोहिताला प्रत्यक्ष सामान्य माणसाने परमेश्वरापर्यंत जायचं नाही, जे काही असेल ते पुरोहितापर्यंत द्यायचं. पुरोहित यज्ञ करणार, यज्ञामध्ये ती आहुती टाकली जाणार आणि मग देव तुम्हाला प्रसन्न होणार. यामधून अनेक कर्मकांड उदयाला आले. हा यज्ञ संस्कृतीचा टप्पा आपल्या समाज जीवनामध्ये येऊन गेलेला आहे. त्याच्यानंतरचा एक टप्पा आला की देव या शक्तीला आपण वश करण्यासाठी खुश करण्यासाठी काही एक अर्पण करत होतो. तसं देवाच्या व्यतिरिक्त निसर्गामध्ये असणाऱ्या ज्या शक्ती आहेत त्यांनाही खुश करण्यासाठी आणि त्यांनी आपल्याला अपाय करू नये म्हणून त्यांचीही पूजा अर्चना आम्ही सुरू केली. हा यातू संस्कृतीचा एक टप्पा आहे. आणि इथे पुन्हा मध्यस्थ आहे भगत नावाचा की ज्याच्या अंगामध्ये देव यायचा. पुन्हा सामान्य माणूस आणि देव यांच्यामध्ये मध्यस्थ आहे. आणि एकदा मध्ये मध्यस्थ आला की तो त्याचं कमिशन घेतल्याशिवाय कोणती गोष्ट करत नाही. जनावरांच्या बाजारामध्ये तुम्ही कधी गेला असाल तर बघा, मध्ये दलाल असतो. तो दलाल ज्याचं जनावर आहे त्याच्याकडून घेतो, ज्याला आवश्यकता आहे त्याला विकतो, पण मध्ये त्याचं कमिशन काढून घेतो. तसंच या मध्यस्थांनी मध्ये कमिशन काढण्यासाठी मग अनेक कर्मकांड रचत गेले, अनेक व्रतवैकल्य सांगत गेले. इकडे सुद्धा यातुविधीमध्ये भगत मग जारण मारणाचे मंत्रतंत्र असतील, घंटाद्वाराचे मंत्र असतील, तेही सांगत गेले. परिणामी सामान्य माणसाचं शोषण होत गेलं. धर्माच्या नावाखाली झालं, यज्ञ संस्कृतीमध्येही झालं आणि यातू संस्कृतीमध्येही झालं. मग येतो संतांचा कालखंड. या संतांनी हे कुठेही कर्मकांड करू नका,
कुठल्याही देवापुढे बकरं कोंबडं कापू नका, तुम्ही तुमचं काम करत राहा आणि मुखामध्ये फक्त नाव घ्या विठ्ठलाचं. तुमचं काम करता करता तुम्ही विठ्ठलाचं नाव घेतलं तरी तुम्हाला देव प्रसन्न होणार आहे. आंतरिक निर्मळ वाचीचा रसाळ त्याचे गळामाळ असून असो. हे जे काही वैचारिक मंथन आहे हे मंथन नीट लक्षात घ्या की हा मध्यस्थ काढायचा पहिला प्रयत्न आपल्या या सगळ्या संत मंडळींनी केलेला आहे. हा इथे येतो लोकसंस्कृतीचा टप्पा. थोडस वातावरण निवळल्यासारखं झालेलं तुम्हाला दिसेल. नाही सामाजिक पातळीवरती जातीच्या बाबतीत तरी भक्तीच्या प्रांगणात तरी सगळ्या जातींना भक्तीचा तरी किमान अधिकार मिळाला, पण अजूनही शिक्षणाचा अधिकार मिळालेला नाहीये, ग्रंथ वाचनाचा अधिकार मिळालेला नाहीये. मग येतं पुढे 19वं शतक आणि या 19व्या शतकामध्ये आपल्याकडे ब्रिटिश राजवट आल्यानंतर मग इथे औपचारिक शिक्षण पद्धती ब्रिटिशांनी आणली. आपण असं म्हणतो नेहमी ऐकलेलं असेल तुम्ही अनेक वेळा की त्यांना कारकून हवे होते म्हणून त्यांनी कारकुनी शिक्षण पद्धती या आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये सगळीकडे सुरू केली. प्रशासनासाठी त्यांना कारकून हवे होते. प्रशासनासाठी कारकून म्हणून हवे असताना इथे शिक्षण देत असताना एकदा इंग्रजी शिक्षण इथल्या लोकांना मिळाल्यानंतर ते शहाणे होणार आहेत आणि कदाचित ते आपल्या विरोधात बंड करणार आहेत याची सुद्धा त्यांना जाणीव होती. पण चला किमान या लोकांनी बंड केलं आणि आपली सत्ता जरी गेली तरी किमान शहाण्या लोकांशी आपल्याला व्यापार तरी करता येईल. हाही एक व्यापक दृष्टिकोन या ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या ठिकाणी होता हे आपल्याला कबूल करावं लागेल. आपल्या इतिहासानं हे कधीच अधोरेखित केलेलं नाही. हा दृष्टिकोन घेऊन इथे औपचारिक शिक्षणाच्या पद्धती सुरू केल्यानंतर मग एतद्देशीयांमध्ये मग महात्मा फुले येतात आणि मग त्यांची पहिली शाळा येते अस्पृश्यांसाठी असेल मुलींसाठी असेल. मग इतरांनी शिक्षणासाठी केलेले प्रयत्न वगैरे हा सगळा भाग येतो. हे ब्रिटिश सत्ता आपल्याकडे आल्यानंतर इथला आपला युगधर्म पालटला. आजवर अनेक परकीय सत्ता आपल्याकडे आलेल्या होत्या पण आपली सामाजिक स्थिती बदललेली नव्हती. रामायण आणि महाभारत काळामध्ये ज्या प्रकारची वाहनं आम्ही वापरत होतो आणि ज्या प्रकारची वस्त्रपरावरण परिधान करत होतो त्याच प्रकारची वस्त्रपरावरण पेशवाईपर्यंत दिसतात. रामायणामध्ये सुद्धा तुम्हाला अस्पृश्यता दिसते, महाभारतामध्ये सुद्धा अस्पृश्यता टिकून राहिलेली तुम्हाला दिसते. ही पेशवाईमध्ये अस्पृश्यता पाळणं आणि अस्पृश्यांवरती अन्याय करणं याचा तर एकदम उच्चांक झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे बघा हजारो वर्ष गेली आहेत पण आमचा समाज बदलला नाही. ब्रिटिश इथं आल्यानंतर पहिल्यांदा आमचा समाज बदलायला लागला कारण त्यांचा विचार वेगळा होता. त्यांचा शस्त्रच वेगळा होता अशातला भाग नाही, त्यांचा आहार विहार वेगळा होता, त्यांचा आचार वेगळा होता, त्यांची साधन व्यवस्था वेगळी होती, त्यांचा पेहराव वेगळा होता आणि सगळ्यात महत्वाचं त्यांनी भौतिक सुखाचा शोध आपल्या आधी घेतला होता. त्यामुळं त्यांनी घेतलेला सगळा जो काही भौतिक विकास आहे केलेला जो भौतिक विकास आहे तो विकास आम्हाला हवा होता आणि तो ब्रिटिशांमार्फत आमच्यापर्यंत आला. एक नवा विचार आला 1920 ते 1940 याच्यामध्ये जी काही पिढी शिकली त्यात महात्मा फुल्यांचा सुद्धा आपल्याला उल्लेख करावा लागेल की हे नवं शिक्षण इंग्रजी भाषेतून आमच्यापर्यंत आल्यानंतर इथल्या लोकांना जग कळायला लागलं आणि हे जग कळल्यानंतर मग हे स्वतः स्वतःच्या समाज व्यवस्थेचा पुनर्विचार करायला लागले. हा पुनर्विचार करत असताना यांच्या असं लक्षात आलं की हे जे धर्मग्रंथ सगळे लिहिलेले आहेत आणि त्याच्यामधली जी काही कलमं लिहिलेली आहेत बहुजनांवरती अन्याय करणारी सगळी जी कलमं आहेत ही नेमकी लिहिली कोणी, धर्मग्रंथ लिहिले कोणी. आपल्याकडे असं सांगितलं गेलं की धर्मग्रंथ कुठल्या तरी परमेश्वराने लिहिलेले आहेत आणि ते लोकांसाठी वाटून टाकलेले आहेत आणि त्यामुळं मग हे अपौरुषेय असल्यामुळं देवाने निर्माण केलेले असल्यामुळं त्याच्यामध्ये आपल्याला बदल करता येणार नाही. पहिल्यांदा महात्मा फुले उभे राहिले त्याच्या आधी लोकहितवादींनी तो विचार मांडलेला आहे की हे धर्मग्रंथ आणि इथली समाज व्यवस्था जर माणसाने निर्माण केलेली असेल आणि ती एका विशिष्ट वर्गावरती वर्षानुवर्षे अन्याय करणारी असेल, माणसाने केलेले कायदे माणसासाठी असतात आणि ते माणसांनाच बदलता येतात किंवा ते काळानुरूप बदलले पाहिजेत, हा धर्मग्रंथांवरती पहिला प्रश्न उपस्थित केलेला.
मगाशी मी म्हणालो तसं इथल्या धर्माचा आणि समाज व्यवस्थेचा जो पुनर्विचार सुरू झालेला होता त्या पुनर्विचारामधून मग हिंदू धर्मामध्ये सुधारणा सांगणारे अनेक पंथ उपपंथ निर्माण झाले. राजा राम मोहन रॉय यांचा ब्राह्मो समाज असेल, प्रार्थना समाज असेल, मानव धर्म सभा असेल, परमहंस सभा असेल, आर्य समाज असेल, दयानंद सरस्वतींनी स्थापन केलेला. हळूहळू हे सगळे समाज हिंदू धर्मामध्ये सुधारणा करू इच्छित होते. महात्मा फुलेंची याच्यावरती भूमिका अशी होती की हे सगळे समाज म्हणजे आपल्या पूर्वजांच्या ब्रह्म गारुडावर पांघरून घालण्यासाठी तयार केलेले समाज आहे. पण तरीही या समाजांनी जो सुधारणामध्ये विचार सांगितला त्याचा महात्मा फुलेंनी स्वागत केलेला आहे. पण यांच्या मर्यादा लक्षात आल्यानंतर मग धर्माच्या पाठीमाग असणार मानवतावादी सत्य सांगण्याचं काम महात्मा फुलेंना करावं लागलं आणि म्हणून मग सत्यशोधक समाजाची स्थापना त्यांना करावी लागली. ज्या शतकामध्ये हा सत्यशोधक समाज स्थापन झालेला आहे त्या शतकामधलं एकूण वातावरण जर तुम्ही पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की आज हे तुम्हा आम्हाला हे सगळं जे शैक्षणिक विश्व आहे हे शैक्षणिक विश्व ऐकू मिळालेलं आहे. अण्णांसारख्या महात्म्यांच्या कृपेनं तुम्हा आम्हाला हे सगळं ऐकू मिळालेलं आहे आणि ऐकू मिळालेल्या गोष्टीची आपल्याला कशी किंमत राहत नाही किंवा फारशी किंमत कळत नाही. आहे समाजात होतच, कर्जतमध्ये कॉलेज होतच, मी दहावी झालो, मी प्रवेश घेतला, आता मी बी ए झालो, आता मी एम ए होतो. इतकं साधं सोपं सरळ आपल्याला वाटतं. पण जेव्हा एखाद्या धर्मानं तुम्हाला सांगितलेलं असतं की स्त्रियांनी आणि शूद्रांनी शिकायचंच नाही, भर पंक्तीमधून जेव्हा तुम्हाला हाताला धरून उठवलं जातं ना तेव्हा अस्पृश्यतेची वेदना कळायला लागते. ही अण्णांना कळालेली होती, ही महात्मा फुल्यांना कळालेली होती. हे आमचं जे 19वं शतक आहे हे 19वं शतक हे अशा सगळ्या समजांनी गुरफटलेलं होतं आणि त्यातून ह्या समाजाला बाहेर काढायचं आहे. अनेकांनी प्रयत्न केलेले आहेत. आपल्याकडे मुद्रण कला आल्यानंतर नियतकालिकाली निबंध आला, निबंधामधून एक वेगळ्या प्रकारचा प्रागतिक विचार आपल्याकडे सगळीकडे मांडला गेला. पूर्वीचे धर्मप्रवणतेला प्राधान्य दिलं गेलं होतं त्याच्यामधून आता आपण हळूहळू इहवादाकडे येत गेलो. इहवादाचं एक युग इथे अवतरलं आणि एक सुधारणावाद नावाची तत्वप्रणाली 19व्या शतकामध्ये आपल्याकडे अस्तित्वात आली. काय होती ही प्रणाली? रयत शिक्षण संस्था आणि रयत शिक्षण संस्थेची उद्दिष्ट आणि कर्मवीर अण्णांनी शिक्षण प्रसाराचंच ध्येय का हाती घेतलं हे जर आपल्याला समजायचं असेल, समजून घ्यायचं असेल, तर त्याच्या पाठीमागची ही 19व्या शतकातली पार्श्वभूमी आपल्याला नीटपणानं लक्षात घ्यावी लागते. विवेक बुद्धीच्या आधारानं सामाजिक आणि व्यक्तिगत व्यवहार करणं, धर्मरूढींची चिकित्सा करून जे कालबाह्य आहे ते त्याज मानणं किंवा नवीनाचा स्वीकार करणं, त्याचा त्याग करणं, मूल्यांची चिकित्सा करून नवमूल्यांचा शोध घेणं, सामाजिक संस्थांची कालानुरूप पुनर्रचना करणं, जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारून अनुभवजन्य ज्ञानावर विश्वास ठेवणं, कर्मकांडांचं महत्व कमी करणं, कल्पनाजन्य आणि तर्कदुष्ट रूढींचा परंपरांचा त्याग करणं, समता विरोधी बाबींना नकार देणं, उच्च नीच भेदांचा त्याग करायचा, इहवादाचा स्वीकार करून नियतीला कर्माला दोष देऊन स्वस्थ व दिसण्यापेक्षा प्रयत्नवादाची कास भरायची आहे. शब्द प्रामाण्य आणि ग्रंथ प्रामाण्य यापेक्षाही विवेकवादाला प्राधान्य द्यायचं आहे. चमत्कार मंत्रशक्ती अशा बाबींना मूठमाती देऊन अंधश्रद्धेपासून स्वतःची आणि समाजाची सुटका करायची. श्री पुरुष समान आहेत, बालाजरण विवाह बंद करावे, मतस्वातंत्र्याचा अधिकार प्रत्येकाला, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनुभवजन्य ज्ञानाला महत्व आहे ग्रंथांमध्ये काय सांगितलं यापेक्षा. ही जी काही 19व्या शतकातली 19 विचारसरणी आहे ही विचारसरणी उदयाला आली ते आगरकरांनी केलेलं ग्रंथलेखन असेल, लोकहितवादींनी केलेलं ग्रंथलेखन असेल आणि त्यानंतर महात्मा फुल्यांनी मांडलेला आपला एक स्वतंत्र धर्म विचार असेल.
मगाशी मी म्हणालो तसं संस्थात्मक पातळीवरती धर्म सुधारणेचे जे प्रयत्न होत होते ते प्रयत्न अपुरे पडत आहेत कुठेतरी. म्हणून मग या धर्माच्या पाठीमागचं सत्य शोधलं पाहिजे आणि ते समाजाला सांगितलं पाहिजे हा आग्रह धरत महात्मा फुल्यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आहे. देव संकल्पनेला त्यांनी नकार दिलाय, त्याच्या ऐवजी निर्मिकाची संकल्पना मांडली आहे. ह्या निर्मिका समोर कुठलाही जपजाप्य करायचा नाहीये, कुठलाही नैवेद्य ठेवायचा नाहीये. या सृष्टीचा कुणीतरी एक नियंता आहे, कुणीतरी निर्माता आहे, तो अनामिक आहे, मला त्याचं स्वरूप नीट कळालेलं नाही, म्हणून मी निर्मिकाची संकल्पना मांडतो असं महात्मा फुले म्हणाले आणि त्यांनी निर्मिकाची संकल्पना मांडली. या लोकांचं जे धार्मिक दास्य आहे बहुजनांचं, या दास्यत्वापासून लोकांना मुक्त करण्याकरता व आपल्या मतलबी ग्रंथांच्या आधारे आज हजारो वर्ष ते शूद्र लोकांस नीच मानून गफलतीने लुटीत आलेले आहेत, यास्तव सदुपदेश व विद्याद्वारे त्यास त्यांचे वास्तविक अधिकार समजून देण्याकरता म्हणजे धर्म व व्यवहारासंबंधी ब्राह्मण वर्गाची बनावट व कार्यसाधक ग्रंथांपासून त्यास मुक्त करण्याकरता काही सुज्ञ मंडळींनी हा समाज स्थापन केला आणि आपल्या समाजाला या धार्मिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी मुक्त करण्याचं एक ब्रीद मनाशी या सत्यशोधक समाजानं मनी बाळगले. नागर आणि ग्रामीण अशा दोन्ही प्रकारचा समाज या सत्यशोधक चळवळीमध्ये आलेला. महात्मा फुल्यांनी ही सत्यशोधक समाज स्थापन केल्यानंतर त्यांच्याबरोबर अनेक कार्यकर्ते त्यावेळेस होते. या सगळ्यांनीच जनमानसामध्ये जाऊन हा प्रचार करण्याचं काम केलेलं. हा प्रचार करत असताना प्रश्न निर्माण झाला की एक व्यवस्था नाकारायची आहे आणि दुसरी व्यवस्था द्यायची आहे, तर दुसरी व्यवस्था देत असताना कुठेतरी एखादा मार्गदर्शनपर ग्रंथ असला पाहिजे. म्हणून पालेकरांनी दिनबंधू मधून दिनमित्र मधून धर्मगुरु म्हणावणारा ताकीद नावाचं एक सदर लिहिलं आणि त्यामध्ये महात्मा फुल्यांना धर्मगुरु असं संबोधलं. भालेकर, कृष्णराव भालेकर महात्मा फुल्यांचे नातेवाईक होते. महात्मा फुल्यांना हा धर्मगुरु शब्द खूप लागला. ते म्हणाले, मी नवीन सत्यशोधक समाज जरी स्थापन केला असेल आणि सत्यशोधक धर्म जरी सांगत असेल तरी मी धर्मगुरु नाही, कारण धर्मगुरु या शब्दामागे जे काही सगळं पाखंड दडलेलं आहे ते जर माझ्यावर कुणी आरोप करत असेल तर तो आरोप मला अमान्य आहे. हा थोडासा काही असा वादाचा विषय झाला आणि मग तेही एक चॅलेंज महात्मा फुल्यांनी स्वीकारले. कारण कृष्णराव भालेकर म्हणाले होते की हा सत्यशोधक समाज त्याची वाटचाल कशी असावी याच्याबद्दल कोणतंच मार्गदर्शन तुम्ही केलेलं नाही, त्यामुळे एक सावळा गोंधळ सत्यशोधक समाजामध्ये निर्माण होतो आहे. महात्मा फुले तेव्हा वार्धक्याकडे झुकलेल्या, अर्धांग वायूचा झटका आलेला, उजवा हात लुळा पडलेला अशा अवस्थेमध्ये त्यांनी डाव्या हातानं हा सार्वजनिक सत्य धर्म नावाचा ग्रंथ लिहिला आणि याच्यामध्ये मग पर्यायी संस्कृती मांडलेली आहे. लग्नविधी कसे करा, मध्यस्थ बोलवायचा नाहीये, सुखाची आकांक्षा काय असते, आणि त्यांनी ह्या सार्वजनिक सत्य धर्म या पुस्तकाला ग्रंथ म्हटलेले नाही. त्यांनी सार्वजनिक सत्य धर्म हे जे काही लेखन केलं त्याला त्यांनी पुस्तक हा शब्द वापरलेला. पुस्तक हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. याचं कारण आहे की ग्रंथ या शब्दांमध्ये किंवा धर्मग्रंथ या शब्दांमध्ये बरंच काही काही दडलेलं होतं. एकदा धर्मग्रंथ म्हटला की तो अपरिवर्तनीय असतो, त्यामध्ये बदल करायचा नसतो. पुस्तकाच्या बाबतीत तसं होत नाही, पुस्तकातला विचार काळानुरूप बदलता येतो. ही सत्यशोधक चळवळ सुरू झाल्यानंतर 1896 मध्ये जेव्हा शाहू महाराजांच्या जीवनामध्ये वेदोक्त प्रकरण घडलं त्याच्यानंतर या सत्यशोधक चळवळीला प्रचंड जोर चढलेला आहे. हे वेदोक्त प्रकरण तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्यांच्याच पदरी असणारा एक पुरोहित शाहू महाराज स्नानाला गेलेले असताना पुराणोक्त मंत्र म्हणतोय आणि वेदोक्त मंत्र का म्हणत नाहीये असा त्याचे प्रश्न उपस्थित झाल्यानंतर तो म्हणतो की शाहू महाराज, तुम्ही शूद्र आहात आणि शूद्रांसाठी हे पुराणोक्तच मंत्र आहेत, वेदोक्त मंत्र फक्त ब्राह्मणांसाठी आहे. आणि मग शाहू महाराज खडबडून जागे झाले की ही काय व्यवस्था आहे.
माझ्याच पदरी असलेला एक पुरोहित मलाच शूद्र म्हणतोय तर हे बाकीच्या लोकांना काय म्हणत असतील आणि कोणत्या प्रकारची वागणूक देत असतील याचा पुनर्विचार शाहू महाराजांच्या मनामध्ये निर्माण झाला आणि मग शाहू महाराजांनी या सत्यशोधक चळवळीला बळ दिले. अशा सत्यशोधक चळवळीमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील हे सुद्धा एक बिनीचे कार्यकर्ते म्हणून पुढे आलेले आपल्याला दिसतात. काय केलं या सत्यशोधक चळवळीनं? पर्यायी संस्कृतीचा विचार मांडला धार्मिक क्षेत्रामध्ये, धर्मग्रंथांची चिकित्सा केली, ग्रंथप्रामाण्याला नकार दिला, मध्यस्थाचं उच्चाटन केलं, सामाजिक क्षेत्रांमध्ये विवाहाची पुनर्रचना केलेली आहे, रूढी परंपरा उत्सव जे काही अन्यायकारक असतील, बहुजनांचं शोषण करणारे असतील त्यांचा त्याग करण्याचं सुतवाच या सत्यशोधक समाजाने केलेला आहे. त्यांचं सगळ्यात महत्वाचं सत्यशोधक चळवळीचं काम म्हणजे शिक्षणाचा प्रसार. कारण महात्मा फुले म्हणाले होते की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र घसले आणि हे सार या अर्थ एका अविद्येने गेले. त्या अविद्येला अगोदर घालूया आणि म्हणून सत्यशोधक समाज या अविद्या घालवण्यासाठी शिक्षणाचा प्रसार प्रसार करू इच्छित होता. हे जे काही कार्यकर्ते आहेत, हे जे सत्यशोधक चळवळीचा प्रचार करत होते, कोणती साधनं होती यांच्या समोर? काही पगारी प्रचारक नेमलेले होते. गावोगावी जाऊन हे जलशाचे कार्यक्रम करायचे, सत्यशोधकीय जलसे. प्रबोधनपर साहित्य लिहिलं जात होतं, नियतकालिका अनेक निघाली, दिनबिंदू असेल, दिनमित्र असेल, शेतकऱ्याचा कैवारी असेल, विजयी मराठा असेल, जागृती असेल, राष्ट्रवेद असेल, प्रबोधनकार ठाकरेंचं प्रबोधन असेल, नवयुग असेल, ब्राह्मणेतर असेल, कैवारी, भगवा झेंडा असे अनेक नियतकालिक 7 नियतकालिकांचा उल्लेख अरुण शिंदेंनी त्यांच्या पुस्तकामध्ये केलेला आहे की सत्यशोधक चळवळीचा प्रचार प्रसार करण्यासाठी एवढी नियतकालिक निर्माण झालेली आहे. प्रचारक गावोगावी जाऊन सत्यशोधनाचा हा विचार जो आहे तो विचार सांगत होते, महात्मा फुल्यांचा विचार सांगत होते. अण्णा सुद्धा त्यामध्ये सामील झालेले आहेत. पण त्यापूर्वी अण्णांच्या आयुष्यामध्ये घडलेलं जो एक प्रकरण आहे ते प्रकरण फार महत्वाचं आहे. त्याचा उल्लेख डांबर प्रकरण म्हणून आपण नेहमी करत आलेलो आहोत. शाहू महाराजांच्या पदरी असणारे दोन गट नेहमी असतातच, महाविद्यालयामध्ये सुद्धा असतात, प्राध्यापकांमध्ये सुद्धा असतात, विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा असतात. कारण एका गटात राहणं आपल्याला जमतच नाही. एक गट प्राचार्यांच्या बाजूचा असतो, एक गट जरा दुसऱ्या बाजूचा असतो. शाहू महाराजांच्या दरबारामध्ये सुद्धा असे दोन गट होते. अण्णासाहेब लठ्ठ्यांना अडचणीत आणण्यासाठी निटव्यांनी हे जे काही त्या एडवर्ड बादशाहच्या अर्धपुतळ्याला डांबर फासण्याचा उद्योग झालेला होता तो अण्णासाहेब लठ्ठ्यांवरती आरोप टाकायचा होता. आणि मग त्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटलांची साक्ष त्यांना हवी होती. कारण कर्मवीर भाऊराव पाटलांना कधीतरी अण्णासाहेब लठ्ठ्यांनी वसतिगृहातून बाहेर काढलेलं होतं. तो राग डोक्यात अण्णांच्या असेल आणि मग अण्णा यांच्या विरोधात साक्ष देतील असं म्हणून निटव्यांनी त्यांना बोलवून घेतलं. अण्णा म्हणाले अशी कोणती साक्ष मी देणार नाही, कारण अण्णांवरती जे संस्कार झालेले होते ते महात्मा फुल्यांच्या विचारांचे संस्कार होते. अण्णा खोटी साक्ष देत नाहीयेत म्हटल्यानंतर निटव्यांनी अण्णांनाच त्या प्रकरणामध्ये अडकवलं आणि अण्णांनीच जणू काही ते डांबर त्या पुतळ्याला फासलेला आहे असा आरोप केला आणि संस्थानच्या पोलिसांकरवी अण्णांना अटक केली. ही नुसती अटक नव्हती, पोलिसांनी अण्णांना प्रचंड मारसोड केलेली आहे, प्रचंड मारहाण केलेली आहे. अनेक दिवस ही मारझोड चाललेली आहे. अनेकांनी मध्यस्थी करायचा प्रयत्न केलेला. अण्णांच्या आई गंगूबाई शाहू महाराजांकडे गेलेल्या आहेत, तेव्हा शाहू महाराजांनी सुद्धा त्यांना सांगितले की ते जे निटवे म्हणतायत तशा प्रकारची साक्ष दिली तर तुमच्या मुलाला आम्ही लवकरच सोडून देऊ. तेव्हा गंगाबाईंचे उद्गार आहेत की माझा मुलगा लठ्ठे गुरुजींच्या विरुद्ध कधीही खोटी साक्ष देणार नाही, त्यापेक्षा माझा मुलगा मला कायमचा सोडून गेला तरी चालेल, परमेश्वराने मला 4 मुलगी दिली आहेत त्यातील 3 राहिले असेच मी मानेल, अशा करारी यायचा हा कर्मवीर पुत्र होता. हे कुठून येतो? हे कार्य करण्याची उर्मी येते ना ती या अशा सगळ्या विचारांमधून, अशा तत्वनिष्ठेमधून येत असते. शेवटी अण्णांची पुराव्याअभावी या सगळ्याच्यातून सुटका झाली. पण अण्णांनीच एक ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे, एका ठिकाणी
1914 साली झालेल्या कोल्हापूरच्या डांबर प्रकरणाने मात्र माझ्या आयुष्याला निराळेच वरण मिळालं. त्यावेळी बिनपाण्याच्या विहिरीत उलटी उडी टाकणे, काचा खाणे व रॉकेल पिणे असे एकामागून एक आत्महत्येचे प्रयत्न केले. कोण लिहिताय? कर्मवीर भाऊराव पाटील स्वतः लिहिताय. पोलिसांच्या छळाला आणि मारहाणीला कंटाळून एकदाच नव्हे तर दोनदा तीनदा अण्णांनी आत्महत्येचा प्रयत्न केला, पण तरीही तो प्रयत्न निष्फळ ठरला. मग अण्णा म्हणाले की हा प्रयत्न करून सुद्धा मी जर जिवंत असेल याचा अर्थ असा आहे माझ्या हातून या जगात काहीतरी बरी वाईट कामगिरी नक्कीच होणार आहे. मरण्याचा प्रयत्न करून सुद्धा मी बरत नाही याचा अर्थ काहीतरी एक अण्णा ईश्वर मानणारे होते की नाही मला कल्पना नाही, पण काहीतरी एक नियतीचा संकेत असावा की माझ्या हातून काहीतरी एक भरीव काम या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये होणार आहे. आणि मग अण्णा हिरिरीनं उतरलेले आहेत या सत्यशोधक चळवळीमध्ये. सत्यशोधक चळवळीचे जे जलसे व्हायचे या जलशामध्ये अण्णा स्वतः डप वाजवायचे. त्याचबरोबर हा जलसा ऐन रंगात आल्यानंतर मध्येच अण्णांचा अतिशय प्रभावी आणि श्रोत्यांच्या काळजाला जाऊन भिडेल अशा स्वरूपाचं व्याख्यान व्हायचं. जे व्याख्यान पुढे तुम्ही गाडगेबाबांचं ऐकलं असेल ना की दोन वेळचं अन्न खाण्यापेक्षा एक वेळचं अन्न खा, एक वेळ उपाशी राहा, आपण आपल्या लेकराला शिकवल्याशिवाय सोडू नका. एक अशिक्षित असणारा संत शिक्षणाचं जे महत्व पटवून सांगतोय तशाच प्रकारचं उद्बोधन आणि प्रबोधनाचं काम या सत्यशोधकीय जलशांमधून अण्णा करत होते. अंधश्रद्धा, कर्जबाजारीपणा, सावकारी पाश या व्याधींमधून तसंच पुरोहित वर्गांच्या वृत्तीक आणि मानसिक गुलामगिरीतून अडाणी बहुजन समाजाची मुक्तता केल्याशिवाय हा उभा महाराष्ट्र आपण नेहमी म्हणतो तसं चांद्यापासून बांद्यापर्यंतचा महाराष्ट्र उभा राहणार नाही. पण हे करत असताना जोपर्यंत जलसा चालू आहे तोपर्यंत किंवा त्याच्यानंतर लोकांचं प्रबोधन उद्बोधन व्हायचं आणि तिथून तो जलसा दुसऱ्या गावात गेला, तिथून आणखीन 6 महिन्यांनी पुनरावलोकन केलं तर समाज पुन्हा जाईस येथे. ह्या समाजाला बदलवायचं कसं? आणि या समाजाला जर कायमस्वरूपी बदलवायचं असेल तर शिक्षण प्रसाराशिवाय पर्याय नाही याची जाणीव कर्मवीर अण्णांना झाली. आणि मग त्यांनी मगाशी सर म्हणाले तसं सत्यशोधक चळवळीचं एक अधिवेशन भरलेलं होतं, त्या अधिवेशनामध्येच शिक्षण संस्था स्थापन करण्याचा ठराव मांडला आणि शिक्षण रयत शिक्षण संस्थेची सुरुवात झाली. हे नातं आहे सत्यशोधक चळवळ आणि तुमची रयत शिक्षण संस्था. सत्यशोधक चळवळीमधून रयत शिक्षण संस्थेचा उदय झाल्यानंतर नाव पहा काय दिलेलं आहे, संस्थेला नाव काय दिलेलं आहे. अण्णा संस्थेला स्वतःच्या वडिलांचं नाव देऊ शकत होते, आजच्या काळात असते तर स्वतःच नाव देऊन मोकळे झाले असते. आणि आपल्याकडे तसंच आहे, आमच्या आधारस्तंभ म्हणलं की लगेच पाठीमागे आम्हाला कोणतरी आमच्या राजकीय नेत्यांचे फोटो लागतो. अण्णांना हे अभिप्रेत नव्हते. सामान्य रयतेमधून एक एक रुपया गोळा करून मी ही संस्था उभी करणार आहे, कुणाही घंटी आणि शेटजीकडून पैसे घेऊन मी ही संस्था उभी न करता. अण्णा म्हणाले होते की कुठल्या दर्जी शेटजीकडून 1 लाख रुपये घेण्यापेक्षा 1 लाख लोकांकडून 1-1 रुपया जो मी घेईल ना तो मला अधिक महत्वाचा असेल, कारण तेवढे 1 लाख माणसं माझ्या संस्थेशी तेवढी 1 लाख माणसं माझ्या संस्थेशी जोडली जाणार आहेत. आज 1 लाखच नव्हे कोट्यावधी माणसं या रयत शिक्षण संस्थेशी जोडली गेलेली आहे. हे अण्णांचं स्वप्न होतं. म्हणून रयत हा शब्द आहे. रयत हा शब्द पहिल्यांदा वापरला छत्रपती शिवाजी महाराजांनी. हा खऱ्या अर्थानं पहिला रयतेचा राजा आणि रयतेला शिक्षण देणारा हा दुसरा राजा. ज्याला स्वतःला काही मिळवायचं नसतं, ज्याला समाजकार्यामधून स्वतःला काहीही मिळवायचं नसतं तो माणूस युगानुयुगे लोकांच्या स्मरणात राहत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव आपण का घेतो? त्यांच्यापूर्वी काही राजे झाले नाहीत का? स्वकीय राजे झालेले आहेत.
उपभोग शून्य स्वामी ही जी संकल्पना आहे ती फक्त आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांना लावता येते, कारण त्यांनी त्यांच्या सैनिकांना दिलेले आदेश जरा आज्ञापत्रामधले आदेश काढून पाहा, मग रयतीची काळजी कशी एखादा राजा घेतो ते तुमच्या लक्षात येईल। तद्वतच हे सगळे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा फुले असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे असतील, प्रबोधनकार ठाकरे असतील, अण्णांबोच्या समकालीन असणारे संत गाडगे बाबा असतील, या सगळ्या महापुरुषांशी अण्णांची एक वैचारिक नाळ जुळलेली होती आणि ही नाळ घेऊन ते रयत शिक्षण संस्थेची जडणघडण करण्यासाठी सज्ज झालेले होते। लोकसहभागातून ही शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी न्यायची आहे, पण घरोघरी नेताना मगाशी मी म्हणालो तसा एक नवा माणूस आणि नवा समाज निर्माण करायचा। रयतमधून बाहेर पडणारा विद्यार्थी कोणत्या प्रकारचा असला पाहिजे तो असा लेचापेचा अण्णांना अजिबात अभिप्रेत नव्हते। खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणणारा विद्यार्थी अण्णांना अभिप्रेत होता। मगाशी मी ज्या साक्षीचा उल्लेख केला, प्रचंड मारहाण झाली तरी सुद्धा अण्णा डगमगले नाहीत, कारण सत्यशोधकाची जी बीजा आहे ती बीजा त्यांच्याकडे। कितीही मोठा आघात झाला तरी महात्मा फुले जसे डगमगले नाहीत। घरात सावित्रीबाई आणि महात्मा फुले आहेत आणि घरात मारेकरी आलेले आहेत। महात्मा फुले त्या मारेकऱ्यांना सामोरं जाताना काय म्हणाले वगैरे सगळं आपल्याला माहिती आहे की गोरगरिबांची लेकरं मी शिकवतोय, तुमच्याच हातून माझा होणार असेल आणि त्याच्यामुळं तुमचा फायदा होणार असेल तर ही मान तुमच्या समोर हजर आहे। आणि मग जो मारायला आलेला होता तो कुंभार नावाचा, तो पुढं पंडित धोंडीबा कुंभार कसा झाला हा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे। म्हणजे बाहेरचे पंडित मारेकरी झाले होते आणि महात्मा फुलेंकडे येणारे मारेकरी पंडित होऊन बाहेर पडत होते, ही महात्मा फुलेंची ताकद होती, ही सत्यशोधक समाजाची ताकद होती, असे अनेक पंडित घडवण्याचं काम पुढं या रयत शिक्षण संस्थेने केलंय। हे महात्मा फुले शाहू आंबेडकर नुसतं म्हटलं म्हणजे काम होत नाही। राजकीय व्यासपीठावरून फुले शाहू आंबेडकर म्हणणं ही गोष्ट वेगळी, आणि आपण अकॅडमिकली जेव्हा विचार करतो तेव्हा खरोखर फुले शाहू आंबेडकरांचं नातं काय आहे। तुम्ही एक फोटो तो पाहिला असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, गाडगे बाबा आहेत आणि कर्मवीर बाळा पाटील आहेत, तिघांचा तो एक दुर्मिळ फोटो आहे। काय प्रकांड पंडित असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुल्यांसारख्या माणसांना गुरु मानताय, कर्मवीर सारख्या माणसांना बंधू मानताय। हे दिनमित्रकार मुकुंदराव पाटील नगरचे, पण नगरच्याच लोकांना ते माहिती की हे नगरचे होते। 57-58 वर्ष या माणसाने दिनमित्र सारखं पत्र चालवलं आणि या पत्रावरती जेव्हा काही आरोप ठेवले गेले, त्याच्यावरती खटले भरले गेले, तेव्हा त्या खटल्यांमध्ये तुमच्या कर्जतचीच केस आहे, मध्यस्थाशिवाय विवाह लावला म्हणून कर्जतला मुकुंदराव पाटील नेवाशावरून इथे कर्जतपर्यंत घोड्यावर आलेले आहेत। गंमत बघा, आणि ती केस जर तुम्हाला काही आवश्यकता असेल तर त्या वकील पत्र घ्यायला मी तयार आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुकुंदरावांना कळवत आहे। म्हणजे ही मोठी माणसं निर्लेपमनानं सामाजिक काम करत होती आणि एकमेकांशी जोडली गेलेली होती। रयत शिक्षण संस्थेची ग्रँड गांधी हत्येनंतर जी जाळपोळ झाली ती गांधी हत्येनंतर झालेली जाळपोळ कर्मवीर भाऊ पाटील सत्यशोधक आहे त्यांनी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी केली अशा प्रकारचा एक आरोप केला गेला आणि त्या आरोपातून रयत शिक्षण संस्थेची ग्रँट बंद केली गेली। तेव्हा ती ग्रँट चालू करा म्हणून तत्कालीन मुख्यमंत्र्यांना आणि पंतप्रधानांना आवाहन करणारे गाडगे बाबा होते। एक गोष्ट लक्षात घ्या की निर्लेपपणानं काम करणारी ही माणसं विचारांच्या धाग्यानं एकमेकाशी अशी बांधली गेलेली असतात, तुम्ही आम्ही त्यांना जातीत वाटत असतो। छत्रपती शिवाजी महाराज फक्त मराठ्यांचे, महात्मा फुले फक्त माळ्यांचे, आंबेडकर फक्त दलितांचे, बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त दलितांसाठी हिंदू गोडबिल आणलं ते फक्त दलित स्त्रियांसाठी नाही आणलं, समस्त स्त्रीवर्गासाठी आणलेलं आहे। आपण त्याला या महापुरुषांना समजून घेणं आवश्यक आहे। पण आता जागतिकीकरणानंतर आपला सगळा उलटा कार्यक्रम चाललेला आहे। म्हणजे असं म्हटलं गेलं होतं की जागतिकरणानंतर जातीपाती कमी होतील आणि जरा वातावरण निवळेल, पण आपल्या राजकारणानं ते होऊ दिलं नाही, सगळा उलटा प्रकार चालू झालेला आहे। या महापुरुषांना जो समाज अभिप्रेत होता तो समाज अशा प्रकारचा समाज अभिप्रेत नव्हता।
त्यांना कोणत्या प्रकारचा समाज अभिप्रेत होता? पुरोगामी दृष्टिकोन ठेवून जीवन जगणारा एक समाज, विज्ञानवादी समाज अभिप्रेत होता. जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला, त्या संविधानाची प्रास्ताविका जरी पाहिली तरी तुमच्या असं लक्षात येईल की महात्मा फुल्यांचा सार्वजनिक सत्य धर्म जो मानवतावादी विचार सांगतो आहे, तोच मानवतावादी विचार तुम्हाला या सगळ्या संविधानाच्या त्या प्रास्ताविकेमध्ये दिसेल. उद्या त्याच्यावरती आवटे सर आम्ही भारताचे लोक बोलणार आहे. हे काय आहे संविधान म्हणजे? आम्हाला काय वक्तव्य माहितीये का? 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी झेंडा फडकवायचा असतो आणि त्या दिवशी सुट्टी असते. जर रविवारला जोडून आलीच तर मग पर्यटन स्थळ आमचे जाम होतात. तुम्हाला बहुजनांना याची लाज वाटली पाहिजे. हा प्रजासत्ताक दिन या शब्दाचा अर्थ आहे की त्या दिवशी मी या सामान्यातला सामान्य माणूस या देशाचा मालक झालेला आहे. प्रजेची सत्ता आलेली आहे. त्याच्यापूर्वी राजा राणीच्या उदरातून जन्माला यायचा, आता तो मतपेटीतून येणार आहे. आणि हे जे संविधान लिहिलेलं आहे, हे संविधान कुणी धर्मगुरुने लिहिलेलं नाही, कुणी मध्यस्थानं लिहिलेलं नाही, आमचे जे काही प्रतिनिधी आहेत त्यांनी लिहिलेलं आहे. त्यामुळं त्यांचे वेस्टेड इंटरेस्ट त्याच्यामध्ये कुठेही नाही आहेत. आणि म्हणून हे आम्ही निर्माण केलेलं संविधान आमच्या प्रत आम्ही अर्पण केलेलं आहे. म्हणून संविधानोत्तर कालखंडामध्ये संविधानाला अनुषंगून सामाजिक सांस्कृतिक रचना होणं गरजेचं होतं. खरं तर 26 जानेवारीला सुद्धा आपण फार मोठा उत्सव केला पाहिजे, कारण तिथे खऱ्या अर्थानं पहिल्यांदा सामान्य माणूस या देशाचा मालक झालेला आहे. एक संविधान मला मिळालेला आहे. आतापर्यंत आमच्या समाजाची जी वाटचाल सगळी धर्मग्रंथांना अनुषंगून होत होती, ती आता या संविधानाला अनुषंगून होणार आहे. आणि संविधान कधीही कोणावरती अन्याय करणारा नाही आहे, कुठल्या गटाचं कुठल्या घटकाचं शोषण होऊ देणार नाही आहे. हे संविधानानं दिलेलं आश्वासन आहे. काय झालं संविधानानंतर? 70-80 चे दशक होतं, याच्यामध्ये काही सामाजिक चळवळी व्यवस्थितपणानं चालू होत्या. काही महापुरुष जे स्वातंत्र्य लढ्यामध्ये लढलेले होते ते समाजाचं नेतृत्व करत होते. ती पिढी एकदा गेल्यानंतर आणि त्यांच्या पिढीच्या पुढची पिढी एकदा आल्यानंतर आम्ही मस म्हणालो, भरपूर म्हणालो की आता राजा मतपेटीतून जन्माला येणार आहे. पण आमची ती जुनी खोड काही गेली नाही. खासदाराचाच पुत्र आम्हाला खासदार झालेला पाहायचा आहे, आमदाराचाच पुत्र आमदार झालेला पाहायचा आहे. आणि कार्यकर्ते सतरंजा उचलतानाच पाहायची सवय लागलेली आहे. आधुनिक युगात जरी आम्ही आलो तरी मध्ययुगीन मानसिकतेतून आम्ही बाहेर पडत नाही. कर्मवीरांना असा विद्यार्थी अपेक्षित होता, कर्मवीरांना असा नवा समाज अपेक्षित होता. नव्या युगाचा माणूस नुसतं गाण्यामध्ये म्हणून चालणार नाही, आपल्याला त्या पावलावर पाऊल टाकावं लागणार आहे. होतो का आम्ही विज्ञानवादी? विज्ञानाची अनेक साधनं आम्ही वापरतो, पण विज्ञानवाद आमच्या अंगी येत नाही. संविधानामध्ये आम्हीच आम्हाला वचन दिलेलं आहे. इथून पुढची आमची वाटचाल विज्ञानवादाला अनुषंगून असणार आहे. असते आमची वाटचाल विज्ञानवादाला अनुषंगून? हे जे सगळं वैचारिक प्रबोधन आमच्या पुढे मांडलं गेलेलं आहे, हे जे काही वैचारिक सामाजिक परिवर्तनाची जी प्रक्रिया आमच्या समोर आलेली आहे, या सामाजिक प्रक्रियेमधून आम्ही काय शिकलो आहोत आणि काय शिकणार आहोत? 1990 नंतर बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्याकडे आल्या आणि आमचा टीव्ही जो ब्लॅक अँड व्हाईट होता तो रंगीत झाला. तो रंगीत होण्यामध्ये काय कारण होतं प्रमुख? रामायण आणि महाभारताच्या मालिका आठवते का? बघा 85 ते 90 चा कालखंड आहे. गावात एखादाच टीव्ही असायचा, अख्खी गर्दी व्हायची रामायण पाहण्यासाठी, रामानंद सागरात. मग महाभारत आलं, घरोघरी टीव्ही घेतले गेले, हळूहळू तो टीव्ही रंगीत झाला. मग बहुविध वाहिन्या आल्या आणि त्या वाहिन्यांवर आम्ही काय दाखवायला लागलो? सासूसुनांची कहाणी, मोठमोठे उद्योगपतींची घरं. ते दांडा उद्योग काय करतात? खाण्यासाठी काही नाही, मस्त मोठे मोठे कपडे, मोठमोठ्या गाड्या, अमुक तमुक सगळ्या घरात पैशावर आमाच्या वस्तू. मग हळूहळू झोपडीतल्या माणसाला सुद्धा त्या टीव्हीतलं पाहून वाटायला लागलं का ह्या वस्तू माझ्याही घरात असल्या पाहिजेत. आणि घरात त्या टीव्हीमध्ये चालल्याला जसा कलह आहे तसा माझ्याही घरात झाला पाहिजे. सुरू झाला वहिनींच्या बांगड्या आणि सासू सुनांच्या फुगड्या. हे सगळं चित्र आणि त्याच्यामध्ये आम्ही रममान झालो. सामाजिक विचार, सामाजिक क्रांतीचा विचार, समाज सुधारणेचा विचार हळूहळू बाजूला पडत गेला आणि जंगलवादी संस्कृतीकडे आमची वाटचाल चालू झाली.
या जागतिकीकरणानंतर खाऊच्या धोरणानंतर आपल्याकडचं चित्र फार फार विदारक चाललेलं आहे आणि आता तर तुमच्या हातामध्येच तो टी व्ही आलेला आहे. हे मोबाईल नावाचं जे काही यंत्र तुमच्या हातामध्ये आलेलं आहे हे चांगलंही आहे आणि वाईटही आहे. याचा वापर कसा करायचा हा आपला विवेकवान जागा असला तर त्याचा वापर चांगला होणार आहे, अन्यथा तुम्हाला तो मोबाईल आहे तिथेच ठेवणार आहे. कारण टाइमपास नावाचा जो प्रकार आहे तो त्याच्यामध्ये उत्तम प्रकाराने होतो. म्हटलं तर ते एक शिक्षणाचं उत्तम साधनही आहे. आता तर सवय आम्हाला एवढी लागली कोरोनाच्या कालखंडामध्ये की आम्ही आता वर्गातच बसेना सुद्धा. वर्गात आलेले विद्यार्थी सुद्धा सांगतात आता सर तुमच्या नोट्स बिट्स काय असेल तर ते मेलवर पाठवा, पीडीएफ पाठवा. कारण त्याच्याकडे त्यांनी वर्गात वही बी काय आणलेलंच नसतं, डायरेक्ट मोबाईलच असतो. पण मोबाईल हा सर्वार्थाने तुमच्या इतर शैक्षणिक साधनांना पर्याय होऊ शकत नाही हे नीट लक्षात घ्या. आपण फक्त बाह्य रूपाने आधुनिक होतो आहोत का? आधुनिक हा शब्द नीट लक्षात घ्या. मगाशी ज्या मूल्यांचा मी विचार मांडला सुधारणावाद या नावाखाली जी मूल्य आलेली आहेत ती आज आम्ही 21व्या शतकात बाळगणार आहोत का, पाळणार आहोत का? कितीतरी रिपोर्ट्स असे आहेत की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, संविधान मिळाल्यानंतर सुद्धा जातीपातीवरून, आज काल परवाची सुद्धा एक गोष्ट आहे की एका हेडमास्टरनं राजस्थानमध्ये गुजरातमध्ये त्या पाणी पिण्याच्या मटक्याला त्या लहान मुलांना हात लावला म्हणून त्याला एवढा बेदम मारला की ते दलिताचं पोरग अक्षरशः मृत्युमुखी पडले. कोणत्या युगामध्ये आपण चाललेलो, कोणत्या दिशेने आपण चाललो? पकडे फक्त कपडे बदलले म्हणजे आम्ही आधुनिक होतो का? इंजिनिअरिंगची डिग्री घ्यायची आणि पदोन्नतीसाठी साईबाबाच्या पाया पडायला जायचं. मला वाटतं रयत शिक्षण संस्थेमध्ये घडलेला विद्यार्थी तरी असं काही करणार नाही, कारण त्याच्यावरती हे सगळे महापुरुषांचे संस्कार निश्चितपणाने झालेले असतात. हे संस्कार घेऊन जर तुम्ही पुढे गेला नाही तर पुढच्या आयुष्यामध्ये एखादा छोटासा प्रसंग जरी निर्माण झाला तरी तुम्हाला कुठल्या तरी गोवा बापू स्वामींची पटकन गरज वाटायला लागते. आणि रेडीमेड अध्यात्म विकणारी समाजात खूप आहे. आमच्याच संस्थानात या, आमच्याच डायऱ्या घ्या, आम्ही देतो त्या माळा घाला आणि त्या डायऱ्या पुन्हा रामराम रामराम लिहून आमच्याच संस्थानात जमा करा असे म्हणणारे अनेक गोवा बापू स्वामी आपल्या आजूबाजूला आहेत. त्यांनी त्यांच्या शिष्यांना एक मंत्र दिलेला असतो. मी अनेकांशी ती चर्चा करायचा प्रयत्न केला, त्यावेळेस ते चर्चामध्ये सोडून उठून गेले. त्यांनी त्यांची डायरी काढली आणि राम 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 लिहित बसले. मी म्हटलं काय प्रकार आहे हा? त्यांना म्हणले हे का झालं? मी म्हटलं ते तुमच्याशी वाद घालण्याचा अर्थ नाही, आमच्या महाराजांनी सांगितलंय. असा जर कोणी आपल्याशी वाद घालायला लागला तर त्याचं ऐकायचंच नाही, आपली डायरी घ्यायची, राम 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 लिहित बसले. किती हुशार लोक आहेत बघा. म्हणजे उद्या ह्या वादामध्ये आपल्या शिष्याचा पराभव झाला तर तो आपल्यापासून दूर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे वादच घालू नका, आम्ही सांगतोय तेवढं फक्त ऐकत राहा. तुमचा मेंदू काढून घेण्याचा हा प्रकार आहे आणि आज सुशिक्षितांमध्ये सुद्धा हा प्रकार मोठ्या प्रमाणात चालू आहे. याच्यासाठी हे शिक्षणाचं जागरण होतं, याच्यासाठी सत्यशोधनाचं जागरण होतं आणि या सत्यशोधन चळवळीचे पाईक म्हणून, पाईक म्हणजे सैनिक, या सत्यशोधक चळवळीतला एक खंडा सैनिक म्हणून कर्णवीर भाऊराव पाटील उभे राहिले. आणि त्यांनी लक्षात घेतलं की हे जलसे बिलसे नुसती व्याख्यानं प्रवचनं देऊन काही होणार नाही, याच्यासाठी काही भरीव कामगिरी आपण केली पाहिजे, काहीतरी भरीव या महाराष्ट्राला दिले पाहिजे. आणि हे काय भरीव द्यायचं तर अशी शिक्षण संस्था आम्ही काढली की ज्याच्यामधून हजारो लाखो विद्यार्थी तयार होतील आणि ते विद्यार्थी नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी झटत राहतील. म्हणून मग ही एवढी मोठी शिक्षण संस्था अण्णांनी स्थापन केली. तिचा आज किती विस्तार झाला, काय झाला, हे काही मी तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही. हा संबंध आहे सत्यशोधक समाजाचा, सत्यशोधक चळवळीचा आणि रयत शिक्षण संस्थेचा. म्हणून आपल्यावरती रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी म्हणत असताना आपल्यावरती जबाबदारी पडते की आपण अण्णांचे विचार समाजामध्ये पेरण्याचे कितपत काम करतो आहोत. तुम्ही शिकला पण तुमच्या आजूबाजूला असणारा जो समाज आहे त्याच्यामध्ये हा विचार तुम्हाला न्यायचा आहे आणि ही तुमच्यावरती असणारी जबाबदारी आहे. तर आपण खऱ्या अर्थानं अण्णांना त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने वंदन केलं असा त्याचा अर्थ होईल. असा विचार तुम्ही पदोपदी आपल्या आजूबाजूला जो समाज आहे
आज ही आपल्याकडे निरक्षरतेचं प्रमाण 43% सांगितलं जात आहे. या सगळ्या समाजापर्यंत नेण्याचा त्या निरक्षरांपेक्षाही सुशिक्षितांपर्यंत नेणं अधिक गरजेचं आहे. कारण महात्मा फुले जसं म्हणाले होते की विद्या विना मती गेली, आता विद्या येऊन सुद्धा मती गेली की काय असा प्रश्न पडावा असंही एक चित्र आहे. तेव्हा हा जो काही प्रागतिक विचार आहे सत्यशोधक चळवळीचा आणि त्यातून रयत शिक्षण संस्थेपर्यंत आलेला जो हा प्रागतिक विचार आहे, तो प्रागतिक विचार प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत जावा आणि त्या विद्यार्थ्यांना तो आपल्या घरापर्यंत न्यावा यासाठी अशा उपक्रमांचं आयोजन तुमचे हे सगळे शिक्षक मंडळी आणि प्राचार्य मंडळी जे ते करतायत, त्यांच्या या प्रयत्नांना तुम्ही प्रतिसाद द्याल आणि हा विचार प्रागतिक पातळीचा विचार नाही हा समाजापर्यंत नेता आला किंवा स्वतः पुरता तरी जपा आला, स्वतःच्या पावलापुरता प्रकाश भेटला तरी सुद्धा पुरेसा असतो. कारण कळत नकळतपणानं आजूबाजूतला सुद्धा तुमच्यामुळं काही एक भाग प्रकाशमान हा होणारच असतो. असा प्रकाश घेऊन या समाजामध्ये तुम्ही जाल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. समाज कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीच्या या सप्त्यामध्ये आज दादा पाटील महाविद्यालय यांनी डॉक्टर सुधाकर शेलार साहेब यांचं सत्यशोधक समाज या विषयावर या ठिकाणी प्रबोधन ठेवलं होतं. सर्वांनीच ते ऐकले. कर्मवीर भाऊराव पाटलांनी समाजाबद्दल काय केलं पाहिजे आणि ते कशा रूपाने समाजापर्यंत नेलं पाहिजे हा विचार सातत्याने त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये मांडला आणि समाज घडवण्याचं काम कर्मवीर भाऊराव पाटलांनी केलं. या देशामध्ये अनेक लोक या समाज सुधारक विषयामध्ये काम करत होते, परंतु अण्णा इतकं मोठं काम, महान काम मला वाटत नाही कोणाकडून झाले. रयत शिक्षण संस्थेला मला वाटतं 2019 ते 2019 100 वर्ष पूर्ण या संस्थेचा कार्यकाल झालेला. या संस्था इतकी मोठी झाली की जवळपास आशिया खंडातली ही एक अग्रगण्य संस्था म्हणून नावारूपाला आली. हे विचार अण्णांनी दिले. शेलार साहेबांनी खूप उदाहरणं दिली, चांगले विषय आपल्यापर्यंत मांडले आणि त्यांनी ते आंबेडकरांचं वाक्य वापरलं, विद्या नसली तर गती जाते. परंतु त्यांनी बोलता बोलता दुसराही विषय मांडला, विद्या घेऊनही आपली जर गती जागेवर येत नसेल आपल्या दृष्टीने दुर्दैव आहे. समता न्याय या गोष्टी अजूनही आपल्याला स्वातंत्र्य मिळून सुद्धा 75 वर्ष पूर्ण झाली तरी आपल्याला त्या गोष्टी आम्ही करायला आणखी काही सहजगत्या होत नाही. त्यासाठी आपल्याला निर्णया संविधानाचा आधार घ्यावा लागतो. ही मोठी दुर्दैवी गोष्ट आहे. मानव हा प्राणी बुद्धिवादी विचारवादी आहे, दिसतो बोलतो ऐकतो, ह्या सगळ्या गोष्टी जरी आपल्याला कळत असल्या तरी अजून आपल्यातला समता जागी झाली नाही, आपल्यातला न्याय जागा झाला नाही. आणि आपल्याला तर कर्मवीरांनी सांगितले नवयुगाचा माणूस आपल्या या संस्थेतून घडतोय. हे करण्यासाठी एक शिक्षण संस्थेच्या माननीय राजेंद्रजी भालके साहेब यांचा आगमन झालेला आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण स्थानापन्न करायचं आहे. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख आपल्या सर्वांचे सहकारी आमचे मित्र राजेंद्र. आपल्याला नवयुग
कर्मयोगांच्या विचारातून घडवायचे आणि त्या घडवण्यासाठी कर्मयोगांनी फार काही मोठी शिदुरी या संस्थेच्या रूपाने किंवा त्यांच्या विचाराच्या रूपाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये मांडले. आपल्या या संस्थेतून कितीतरी लोक अधिकर होऊन निरनिळ्या जगाच्या लोकाला पोहोचले. अनेक देशामध्ये आपली लोक या रयतीमध्ये शिक्षण घेऊन निरनिळ्या पदावर काम करतात. परंतु दुसरी बाजू अजूनही काही उणीवा आपल्यामध्ये आहेत. हे युग अत्यंत मोठं आणि चॅलेंज करणारं युग आता निर्माण होत आहे आणि त्यामध्ये एवढ्या लोकांना शिक्षण देणं, एवढ्या लोकांचे व्यवस्थापन, एवढ्या लोकांना रोजगार उभा करणं हे अत्यंत कठीण बाब आहे. कर्मवीरांची व्याप्ती आहे की स्वावलंबी शिक्षण हे आमचे ब्रीद. ज्याप्रमाणे स्वावलंबी शिक्षण घेऊनच आपण उभं राहिलं पाहिजे आणि आता नोकरी मिळेलच किंवा काही व्यवसाय करता येईल त्यात आपण सक्सेस होऊ यासाठी काय प्रयोग आपण केले पाहिजेत आणि त्याचं मंथन आपल्या मनामध्ये सातत्याने झालं पाहिजे. आपण वर्गात जातो, एखादा विषयाचा प्राध्यापक येतो तो आपल्याला लेक्चर देतो, त्यातला आपल्याकडे किती राहतं, किती त्याचा उपयोग आपण आपल्या जीवनामध्ये करतो या गोष्टी फार दुर्मिळ व्हायला लागल्या. डॉक्टरांनी सांगितलं की लेक्चर आता ऑनलाईन व्हायला लागले आणि पोरं टी व्ही मोबाईल यामध्ये खूप मोठी दंग झाली आणि त्या साधनामुळं आपलं नुकसान होतो, फायदा होतो हे आपण सातत्याने विचारायला आणला पाहिजे. कर्मवीर अण्णांच्या काळामध्ये किती अपुऱ्या सुविधा होत्या, किती कष्ट होते. महात्मा ज्योतिराव फुले असतील, सावित्राबाई ज्योतिराव फुले असतील, त्यांनी शिक्षणासाठी किती कष्ट घेतले. तो काळ कुठला होता, आजचा काळ कुठे. कुठलाही पालक विद्यार्थ्याला सुविधा अपूर्ण अशी परिस्थिती निर्माण करत नाही. अनेक लोकांचे पालक अजूनही रोजंदारीने मजुरीने निरनिळ्या कामासाठी जातात आणि आपल्या मुलांना शिक्षणाच्या सुविधा उभा करून देतात. हे सांगताना आपल्याला त्याच्या वेदना झाल्या पाहिजे आणि त्या वेदनातून आपला त्याग, आपली भूमिका निर्माण झाली पाहिजे. हे करण्यासाठी विद्यार्थ्यांनी यापुढं त्याचे राहिले पाहिजे. येणाऱ्या नव्या युगाला आपल्याला सामोरे जायचे. अनेक परिस्थितीमध्ये खूप काही कॉम्पिटिशन आहे आणि त्यात उभं राहायचे. आता मी तर काही तुमच्या इतकं शिकलेलं नाही, मला काही महाविद्यालय जाता आलं नाही, मी काय फार सांगण्याजोगं माझ्याकडे काही नाही. पण कष्ट करणे, विश्वास ठेवणे आपला आपल्यावर या गोष्टी मी सातत्याने केल्या. मी अनेक जणांचं मनोगत ऐकतो, त्यातलं काही शिकण्याचा प्रयत्न करतो. माझं वाचन पण फार कमी आहे, तसं काही फार मी पुस्तकं वाचतोय किंवा काही धडे कोणाचे विरुद्ध असं काही नाही. पण ऐकून आपल्याला काय करता येईल ह्याच्यात या गोष्टीचा सातत्याने विचार करतो. मी अनेक दिवसापासून सामाजिक काम करतो, त्यामध्ये राजकारणाचाही भाग असेल त्यातही मी सातत्याने भाग घेतो. अनेक वेळा यश अपयश हे सातत्याने मी त्या ठिकाणी बघलेलं आहे. यश आलं तरी काही फार गडबड होत नाही, अपयश आलं तरी पण काही असं नुकसान होत आहे असं काही नाही. यातून आपल्याला शिकता येतं की आपण कुठं चुकलो, आपण काय करायला पाहिजे होतं, या गोष्टी सातत्याने केल्या पाहिजे आणि विद्यार्थ्यात ती प्रवृत्ती निर्माण व्हावी असं अण्णाला अभिप्रेत होतं. अण्णांच्या शाळेत शिकणारी मुलं सगळीच काही हुशार नव्हती. अनेक त्या ठिकाणी अनेक वेळा नापास होणारी मुलं त्या शाळेत असतील, त्यांचा पण विचाराने त्या ठिकाणी विकास अण्णांच्या माध्यमातून झाला, अण्णांच्या विचाराने झाला. ही संस्था कर्मवीर अण्णांच्या विचारावर उभी राहिलेली. आपण भाग्यवान आहोत की या संस्थेत आपल्याला शिकायला, या संस्थेत आपल्याला वाढायला या ठिकाणी मिळालेली. ही संस्था साहेबांनी सांगितली रयतीची शिक्षण संस्था, हिला काही कुणी मालक नाही, अण्णांचा कोणी वारसा आहे म्हणून ती संस्था चालली असं काहीच नाही. अजूनही ही रयतीची शाळा आहे, रयतीचं शिक्षण आहे,
निरनिराळे विचाराची लोक आजही या संस्थेमध्ये निरनिराळ्या पदावर त्या ठिकाणी काम करतात आणि ते फक्त बहुजनांच्या हितासाठी करतात ही मानसिकता आपण त्या ठिकाणी ठेवली पाहिजे। कर्मवीर भाऊराव पाटलांची 135वी ही जयंती आहे। दरवर्षी सालाबाप्रमाणे आपण जयंतीचे कार्यक्रम या ठिकाणी घेतो पण आपल्या शाळेचे प्राचार्य नगरकर साहेब यांनी ही प्रथा बदलली आणि किती 7 दिवस सातत्याने या महाविद्यालयात निरनिराळे व्याख्याते आणून निरनिराळ्या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं, प्राध्यापकांना मार्गदर्शन करणं आणि नवा विचार काहीतरी देणं हे काम नगरकर साहेबांनी केले। आज या कार्यक्रमासाठी स्टेजवरचे उपस्थित माझ्याकडून राहून गेलं नाव घ्यायचे। आपल्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर सुधाकर शेलार साहेब की त्यांनी नगर कॉलेजमध्ये मराठी विभागामध्ये आपलं काम त्या ठिकाणी केले। ते आपल्या श्रीगोंदा तालुक्यातील बेलुंडी या ठिकाणचे रहिवासी असून त्यांनी पुणे विद्यापीठामध्ये चांगल्या प्रकारचं काम करून आपलं नाव त्या ठिकाणी उभा केलेलं आहे। आपल्या त्यावेळी शिक्षण संस्थेचे मॅनेजमेंटचे सदस्य आपले सर्वांचे मार्गदर्शक राजेंद्र फाळके साहेब, या कॉलेजचे प्राचार्य नगरकर साहेब, कालच सुभाष तनपुरेची कबड्डी असोसिएशनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली असे सुभाषजी तनपुरे, त्यांचे सहकारी मित्र जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब साळुंके, तातेसाहेब डेरे, दत्ताजी नेवशे, त्या ठिकाणी बैरुबाडीचे तांदळे साहेब, उपस्थित सर्व प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी विद्यार्थिनीनं, आपण बराच वेळ या ठिकाणी बसलाय। 10:30 कार्यक्रम 12:30 वाजले, 2 तास झाले, हे काय फार बोलणार नव्हतं पण तुम्हाला शुभेच्छा द्या असं आपले प्राचार्य म्हणले म्हणून शुभेच्छा देतो। आपण या कर्मवीरांच्या विचारावर पाऊल ठेवून पुढच्या येणाऱ्या युगामध्ये जर आपण उतरलो तर आपल्याला कुठलंही अपयश येणार नाही। निश्चित आपल्या जीवनाचं सोनं त्या ठिकाणी झालं पाहिजे परंतु कर्मवीरांचे विचार सातत्याने आपल्या पाठीशी विचारामध्ये मनामध्ये राहिले पाहिजे। ते करण्यासाठी आपण आपल्या ज्या त्या विषयामध्ये ज्या त्या पदवीधर परीक्षेमध्ये किंवा शिकत असताना ते विचार आपण सातत्याने मनामध्ये ठेवून आपलं हे विषय आपण त्या ठिकाणी चालवला पाहिजे। मला आवर्जून फाळके साहेब उपस्थित नव्हते म्हणून या सभेचं अध्यक्ष स्थान दिले आहे। मी तुमच्यासारखाच नशिबवान आहे आज, मला पण एक दिवस योग आला, मी लय दिवस आपत होतो कार्यक्रमाचा अध्यक्ष होण्यासाठी खूप प्रयत्न करावं लागले, त्यासाठी खूप वेळ मीटिंग पण राहावं लागलं। मीटिंग राहणं सुद्धा अत्यंत चांगलं आहे कारण आपल्याला बऱ्याच गोष्टी पुढच्या माणसाकडून आधी शिकल्या पाहिजेत म्हणून मीटिंगमध्ये आपला नंबर येतो आणि मग आपल्याला ती काम करण्याची संधी मिळते। त्यासाठी मनाचा मोठेपणा प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये पाहिजे। आपण समोरच्याला सातत्याने कुणीतरी आहे म्हणून मानलं पाहिजे। गरीब असो या श्रीमंत असो त्याचे विचार हे आपल्या दृष्टीने गरीब श्रीमंत सांगत नाही, त्याचे विचार अत्यंत मोठे असले तर तो किती गरीब असला, किती सामान्य असला, किती अशिक्षित असला तरी तो आपल्यासाठी एक गुरु मानला पाहिजे, तरच आपल्याला पुढे जाता येतं। अनेक थोरांचे विचार या देशाला राज्याला यापूर्वी मिळाले नाही। इतिहासावर आपण सातत्याने अभ्यास केला पाहिजे आणि त्या इतिहासाच्या पावलाची चाहूल किंवा पावलाचे विचार आपण त्या ठिकाणी मला ठेवले पाहिजे। आज हा कर्मवीरांच्या जयंतीच्या निमित्ताने घेतलेल्या सप्त्यातला तिसरा चौथा दिवस आहे। उद्या पण मला वाटते कार्यक्रम आहे आणि 26ला या महोत्सवाची सांगता त्या ठिकाणी आहे। 2-3 दिवस बी आणखी चांगले कार्यक्रम या ठिकाणी या संस्थेने या शाखेने ठेवलेले, 3 शाखांचा सहभाग या कार्यक्रमामध्ये आहे। दरच वर्षी आम्ही या कार्यक्रमाला उपस्थित असतो
आणि मग अण्णांचे विचार घेऊन आम्ही आपल्या बरोबर जरी काही शिकता नाही आलं पण तो ऐकता येते म्हणून या ठिकाणी येऊन आपलं मनोगत त्या ठिकाणी मान्य करतो किंवा विचार घेतो. आपणही सर्वांनी हे विचार या ठिकाणी घ्यावा आणि आपली जीवन तत्व करावं अशा प्रकारची भावना व्यक्त करतो. या ठिकाणी मला अध्यक्षस्थान दिलं सन्मान केला त्याबद्दल संयोजकाचे आभार मानतो आणि या ठिकाणी सांगतो जय हिंद जय कर्म. धन्यवाद साहेब.